मित्रांनो, यापूर्वी या योजनेचा लाभ फक्त SC ST आणि दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना होत होता, परंतु 2023 पासून हा लाभ आता सर्व लाभार्थ्यांना म्हणजेच खुल्या ओपन संवर्गातील लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे. कोणती ही योजना आहे आणि काय नवीन अपडेट आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, बघा, प्रेस नोट प्रसिद्ध झालेली आहे. केंद्र शासनातर्फे जे मोफत गणवेश वितरित करण्यात येत असतात, हे मोफत गणवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 8 मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली SC ST आणि दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी यांना मिळत होते. आता या चालू वर्षापासून मित्रांनो, उपरोक्त शाळांमधील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा म्हणजेच मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं हे नवीन अपडेट आहे आणि या योजनेअंतर्गत पूर्वी 2 गणवेश हे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात वितरित करण्यात येत होते. आता 1 गणवेश हा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आणि 1 गणवेश हा राज्य शासनामार्फत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या वर्षीपासून वितरित होणारा गणवेश हा प्रस्तुत योजनेअंतर्गत यापुढे राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेचा हा वेगळ्या रंगाचा हा गणवेश असणार नाही आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपले GR अँटेक एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.